नामपूर मुंबई येथून आपल्या गावी आलेला तरुण कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. दिनांक 23 रोजी घशाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. 26 जून संध्याकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या अहवालात त्याचा कोरोना रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे. सद्यस्थितीला त्याच्यावरती मालेगाव येथे उपचार सुरू आहे. त्या अनुषंगाने त्याच्या परिवारातील संपूर्ण 9 सदस्य व संपर्कात असलेले 3 सदस्य अशा सर्वांना अजमेर सौंदर्य येथील क्वारंटाईन सेंटरला पाठवण्यात आले आहे. रुग्णांच्या घराजवळील सगळा परिसर सील करण्यात आला आहे. तसेच स्वयंस्फूर्तीने अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण गाव बंद करण्यात आले आहे. जनतेने घाबरू न जाता शासकीय नियमांचे पालन करावे. विनाकारण बाहेर फिरू नये. नागरिकांनी गर्दी करू नये. तोंडाला मास्क लावणे आणि सॅनिटायझरचा वापर करणे असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासन तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी संपूर्ण गावाचा आढावा घेतला तो आमचे सहकारी चेतन दाने यांनी. नामपूर गाव सरपंच उपसरपंच या नात्याने मी बोलू इच्छितो की आमचं 30-35 हजार लोकसंख्येचं गाव असून गावात पेशंट नव्हतं, पण नोकरीनिमित्त 30 वर्षाचा एक मनुष्य बाहेरगावी होता. त्याची प्रकृती बिघडल्याने घरच्यांनी त्यांना घरी आणलं आणि घरी आणल्यानंतर त्याचं वैद्यकीय तपासणी करण्यात आलं तर तो क्वारंटाईन पॉझिटिव्ह निघाला. त्याच्यामुळे गावात थोडी घबराट किंवा वातावरण दूषित झालेले, तरीसुद्धा गावातील सामाजिक कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविस्तार अधिकारी सर्कल भाऊसाहेब तलाठी आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी, पोलीस प्रशासन, आम्ही सर्व मिळून दक्षता घेतली. त्यानंतर करोना गावातून कसं मुक्त करता येईल यासाठी सर्व थरातून प्रयत्न करण्यात येत आहे. ग्रामविकास अधिकारी के बिंगळे, ग्रामपंचायत नामपूर, हे आमच्या नामपूर 30 हजार लोकसंख्येच्या गावामध्ये सर्व ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, स्वयंसेवक, सर्व व्यावसायिकांच्या याच्या माध्यमातून जवळजवळ 3 महिने अवरात्र प्रयत्न करून एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. पण दुर्दैव आमच्या गावाचं म्हणावं काय काय त्याला काही नाविलास्तव, आमच्या नामपूर गावाचे रहिवासी असलेली 30 वर्षाची व्यक्ती ही मुंबई येथे सर्विसला होती आणि त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांच्या घरच्यांनी त्यांना घरी आणलं. परंतु ती मुंबई येथेच असतानाच तो रुग्ण पॉझिटिव्ह असावा असं आम्हाला वाटतं. आणि त्या पद्धती ज्या दिवशी ती व्यक्ती गावात आली त्याच दिवशी आरोग्य सेवक सेलार व अशा सेविका यांच्या माध्यमातून व डॉक्टरांच्या मेडिकल ऑफिसर यांच्या माध्यमातून व आदरणीय आमच्या महसूल विभागाचे सर्कल ऑफिसर आयरेताते असतील, कष्टताते असतील आणि पूर्ण प्रशासन आणि पूर्ण गावातील ग्रामस्थांनी त्याच्यावर पूर्ण देखरेख ठेवली होती. परंतु दुर्दैवाने 2-3 दिवसापूर्वी त्यांचा स्वॉब घेण्यासाठी आम्ही त्यांना नाशिक येथे पाठवलं. पण नाशिक हे ग्रामीण रुग्णालय हे मालेगाव असल्याकारणाने त्यांना मालेगावला शिफ्ट करण्यात आलं. मालेगावला शिफ्ट केल्यानंतर सदरची पॉझिटिव्ह व्यक्तीला निमोनिया आहे असं आम्हाला सांगण्यात आलं. परंतु त्याचा स्वॉपही घेण्यात आला आणि ज्यावेळी स्वॉप घेतला आणि काळाने झडप घालून आमच्या गावावर अंधकार काळ ज्यावेळेस बातमी आली की एवढ्या गावामध्ये आजपर्यंत सर्वांनी अहोरात्र प्रयत्न केले परंतु दुर्दैवाने ती व्यक्ती पॉझिटिव्ह निघाली हे कळताच आम्ही माननीय प्रांत अधिकारी भांगरे साहेब, तहसीलदार इंगळेराव साहेब आणि बी डी ओ पोलीस साहेब यांच्याशी तात्काळ संपर्क साधला व गावाच्या ग्रामस्थांशी संपर्क साधून कालच्या काल रात्री पूर्ण स्वयंसेवकांनी, ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी, सरपंच, उपसरपंच यांच्या माध्यमातून सर्वांनी अहोरात्र प्रयत्न करून गाव पूर्ण सील केलेलं आहे. आणि पोलीस प्रशासनाने, आदरणीय पोलीस साहेब असतील, पांडे साहेब असतील, त्यांचा स्टॉप यांनी रात्रीच्या रात्री पूर्ण गाव आमच्या सगळ्यांच्या सहकार्याने बंद केलं आणि पूर्ण लॉकडाऊन केलेलं आहे. आणि सर्व स्वयंस्फूर्तीने सुद्धा पूर्ण मंडळी लॉकडाऊनसाठी सहकार्य करत आहेत. तत्काळ आम्ही सकाळी आल्यानंतर तत्काळ पूर्ण गावाची व त्या हॉटस्पॉटची पूर्ण फवारणी केली आणि पुढील नियोजनासाठी सदर व्यक्तींचे, ज्या घरातील व्यक्ती आहेत त्यांचे अजमेर सौंदर्याने ते स्वॉप घेण्यासाठी आम्ही तत्काळ आदरणीय मेडिकल ऑफिसर यांचे संपर्क साधला आहे. तर TMO आदरणीय आयरे साहेब यांनीही आम्हाला तत्काळ, तहसीलदार साहेब हे त्यांच्या समित येत असून त्यांच्या बाबतीत जे घरातील पॉझिटिव्ह पेशंट आहेत आणि जे जे त्यांच्या संपर्कात आहेत, ज्यांनी ज्यांनी ज्या ठिकाणी ते गेलेले आहेत त्यांचाही आम्ही शोध घेतलेला आहे. त्या शोधानंतर त्यांनाही तात्काळ क्वारंटाईन करण्याची तात्काळ व्यवस्था केलेली आहे आणि या पुढील पूर्ण गावाने असंच सहकार्य करावं असं प्रशासन या अधिकारी या नात्याने आपणास विनंती करतो. आणि अशा पद्धतीने आम्ही पुढील नियोजन करोनापासून नक्कीच गाव मुक्त करू ही मी एवढीच माहिती देऊ इच्छितो. याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधकुळ चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा.